हेरिडिटी अँड इव्होल्युशन अनुवंशिकता व उत्क्रांती विज्ञान भाग दोनमधील इयत्ता दहावीचं हे प्रकरण यावर आधारित काही कृतीयुक्त प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामधील प्रश्न क्रमांक ए सेंट्रल डोग्मा म्हणजे काय व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल डोगमा याचं उत्तर असणार आहे योग्य प्रथिनांची निर्मिती जनुकांवरील माहितीमुळे होते हे निर्मिती डी एन एमुळे आर एन एच्या माध्यमातून होते याला सेंट्रल डोगमा असे म्हणतात इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इट्स प्रेझेंट इन डी एन ए ॲज पर धिस इन्फॉर्मेशन प्रोटीन्स आर प्रोड्यूस बाय डी एन ए थ्रू आर एन ए मॉलिक्युल दिस इज कॉल्ड सेंट्रल डोगमा प्रश्न क्रमांक एकमधील हा प्रश्न बी प्रतिलेखन कशास म्हणतात वॉट इज ट्रान्स्क्रिप्शन याचं उत्तर आहे डी एन एच्या एका धाग्यावरील न्यूक्लोटाईटच्या क्रमाप्रमाणे एम आर एन एचा धागा तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एम आर एन ए ॲज पर द न्यूक्लोटाईट सिक्वेन्स प्रेझेंट इन डी एन ए इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन प्रश्न सी ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय वॉट इज मीन बाय ट्रिप्लेट कोडॉन प्रत्येक अमिनो अमलाकरता असलेला संकेत हा नेहमी तीन न्यूक्लोटाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो याला ट्रिप्लेट कोडॉन म्हणतात दिलेल्या आकृतीमध्ये हे ट्रिप्लेट कोडॉन आपल्याला यू ए सी या पद्धतीने दिसून येतील द कोड फॉर इच अमिनो ॲसिड्स ऑलवेज कन्सिस्ट ऑफ थ्री न्यूक्लिओटाईड्स विच इज नोन ॲज ट्रिप्लेट कोडॉन प्रश्न क्रमांक को दोन भाषांतरण व स्थानांतरण आकृतीचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा ऑब्झर्व द गिवन फिगर ऑफ ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स या दिलेल्या आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे त्यामधील ट्रिपलेट कोडॉन कोणते आहेत टी आर एन एम आर एन ए आणि रायभोझोम यांचा संबंध इथे आकृतीत तुम्हाला पाहता येईल यावर आधारित हा पहिला प्रश्न प्रारंभिक कोडॉन हा कोणता ट्रिपलेट कोडॉन आहे हा कोठे असतो विच इज द इनिसिएशन कोडॉन वेअर इज इट प्रेझेंट ए यू जी हा प्रारंभिक कोडॉन असून तो एम आर एन एवर आहे एयूजी इज द इनिसिएशन कोडॉन विच इज प्रेझेंट ऑन दी एम आर एन ए दिलेल्या आकृतीत तुम्हाला तो पाहता येईल याच आकृतीवर आधारित हा बी प्रश्न रायबोझोमच्या आत दिसणारा आर एन ए रेणू कोणत्या प्रकारचा आहे त्यावर कोणते ट्रिपलेट कोडॉन आहे व्हॉट आर दी टाईप्स ऑफ आर एन ए प्रेझेंट इन द रायबोझोम विच ट्रिप्लेट कोडॉन इज प्रेझेंट ऑन इट याचे उत्तर असणार आहे रायभोझोमच्या आत टी आर एन एचे दोन रेणू दिसत आहेत त्यावर अनुक्रमे यू ए सी व जी जी सी हे ट्रिप्लेट कोडॉन आहे देर आर टू मॉलिक्युल्स ऑफ टी आर एन ए प्रेझेंट इन द रायभोझोम द ट्रिप्लेट कोडॉन प्रेझेंट ऑन देम आर यू एस सी अँड जी जी सी रिस्पेक्टिवली प्रश्न तिसऱ्यामध्ये संकल्पनाचित्र कन्सेप्ट मॅप दिलेला आहे ज्या तक्त्यामधल्या मोकळ्या जागा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत या चारपैकी कोणत्याही दोन जागा दिलेल्या असतील आणि दोन पूर्ण करायच्या असतील किंवा चारही जागा पूर्ण करा असा हा तक्ता मोकळ्या स्वरूपात दिलेला असेल याचा मधला भाग तुम्हाला दिला गेलेला असेल तो म्हणजे इव्हिडन्स ऑफ इवोल्युशन उत्क्रांती पुरावे आणि मग तुम्हाला मॉर्फॉलॉजिकल बाह्यरूपिकीय पॅलेंटोलॉजिकल पुराज्योविष्यक पुरावे सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर्स और ॲनाटॉमिकल शरीरशास्त्रीय पुरावे आणि एमरोलॉजिकल भ्रूणविज्ञानविषयक पुरावे अशा मोकळ्या जाग्या भराव्या लागते उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल इव्हिडन्स इन इव्होल्युशन याचे उत्तर आहे निरनिराळ्या सजीवांच्या शरीरातील वैशिष्ट्य साम्य दाखवतात उदाहरणार्थ मानवी हात बैलाचा पाय वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते देर आर सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर अँड अॅनाटॉमी ऑफ डिफरंट ॲनिमल ग्रुप्स एक्झाम्पल ह्युमन हँड फोर लिम ऑफ बुल पॅटर्जियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ वेल आर ऑल सिमिलर इन देअर इंटरनल ॲनाटॉमी बाह्यरूपात मात्र कोणतेही साम्य दिसून येत नाही प्रत्येक प्राण्यात त्यांचा उपयोगही वेगवेगळा आहे आणि त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी डज नॉट शो एनी सिमिलॅरिटी यूज ऑफ ईच ऑफ द ऑर्गन इज ऑल्सो डिफरंट इन डिफरंट ॲनिमल स्ट्रक्चरली दे मे नॉट बी रिलेटेड परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते हाव एव्हर द सिमिलॅरिटीज इन द अॅनाटॉमी इज अँड इव्हीडन्स दॅट डे मे हॅव अ कॉमन अँसेस्टर प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे द्या आन्सर दी फॉलोईंग क्वेश्चन यातील प्रश्न ए सजीवातील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना काय म्हणतात वॉट डू कॉल द डिजनरेटेड ऑर पार्शली डेव्हलप यूजलेस ऑर्गन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिजम आन्सर डिजनरेटेड ऑर पार्शली डेव्हलप यूजलेस ऑर्गन्स आर कॉल्ड वेस्टिजल ऑर्गन्स सजीवामधील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे म्हणतात मानवी शरीरात दिसून येणारी अशी अवशेषांगे सांगा एन्लिस सच ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी अक्कलदाड आंत्रपुच्छ अंगावरील केस माकडहाड इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात विजडम टीथ ॲपेंडिक्स बॉडी हेअर्स कॉक्कस टेल बोन आर सम वेस्टिजल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी यातीलच प्रश्न क्रमांक सी मानवी शरीरात निरुपयोगी असणाऱ्या या अंगांचा इतर प्राण्यातील उपयोग सांगा हाऊ द सेम ऑर्गन्स आर यूजफुल इन अदर ॲनिमल्स मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे गायीसारख्या रवंत करणाऱ्या प्राण्यांना उपयुक्त असते तर मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहे ॲपेंडिक्स विच इज यूजलेस टू ह्युमन इज यूजफुल इन रुमिनंट्स मसल्स ऑफ इयर विच आर युजलेस टू ह्युमन आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. सहावा प्रश्न फक्त नाव लिहा नेम दी फॉलोइंग. मी सरिश्रूप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे तर मी कोण आय एम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड मॅमल्स वॉट इज माय नेम याचे उत्तर आहे डगबिल प्लॅटिपस मी ॲनेलिडा व संधीपा प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे तर मी कोण आय एम द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा व्हॉट इज माय नेम पॅरिपॅटस मी मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गातील दुवा आहे तर मी कोण आय एम अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्पिबियन व्हॉट इज माय नेम याचे उत्तर आहे लंग फिश सातवा प्रश्न पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन ही आकृती उत्क्रांतीविषयक कोणता पुरावा दर्शवते विच इव्हिडन्स ऑफ इवोल्युशन इज शोन इन द पिक्चर याचे उत्तर आहे भ्रूणविषयक पुरावा एम्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन यातील बी प्रश्न या पुराव्यातून काय सिद्ध होते वॉट कॅन बी प्रूवन विथ धिस प्रूफ याचे उत्तर प्रारंभिक अवस्थेत भ्रूणांमध्ये दिसणारे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत हा पुरावा देते द सिमिलॅरिटीज इन द इनिशियल एम्ब्रॉनिक स्टेजेस ऑफ डिफरंट वर्टिब्रे शोज दॅट देअर वॉज अ कॉमन ओरिजिन और ॲन्सेस्टर ऑफ ऑल ऑफ देम सी प्रश्न उत्क्रांतीविषयक आणखी एका पुराव्याचे उदाहरण द्या जीव वन मोर एक्झाम्पल ऑफ इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन पुराजीवविषयक पुरावे जसे अवशेषांगे व जोडणारे दुवे पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस ऑफ वेस्टिजल ऑर्गन्स अँड कनेक्टिंग लिंक्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थोडक्यात सांगा एक्सप्लेन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जे प्राणी आणि वनस्पती समर्थ असतात तेच टिकून राहतात जे सक्षम नसतात ते नष्ट होतात ओनली द फिटेस कॅन सर्व्हाइव्ह द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच आर नॉट फिट फॉर सर्वायवल डाय सक्षम प्रजाती पुनरुत्पादन करतात तेव्हा योग्य ते गुणधर्म पुढील पिढी संक्रमित करतात त्यामुळे पुढील पिढ्या टिकून राहतात सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड डेअर बाय गिव्ह राईस टू द न्यू स्पीसीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स आठवा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे द्या आन्सर द फॉलोईंग क्वेश्चनमधील ए लॅमार्क यांचा इंद्रियाचा वापर व न वापर सिद्धांत थोडक्यात लिहा एक्सप्लेन इन ब्रीव्ह लॅमार्क प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर मिसयूज ऑफ ऑर्गन्स याचे उत्तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीरात अनेक बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस कारणीभूत असतो मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड डोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम यातील प्रश्न बी हा सिद्धांत स्पष्ट करणारी दोन उदाहरणे द्या गिव टू एक्झाम्पल पिढ्यानपिढ्या जर आपली मान ताणत झाडांची पाने जिराफ खात असल्यामुळे लांब मानेचे झाले नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लाँग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लिव ऑफ टॉल प्लॅन्ट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन शहामृग या पक्ष्याचे पंख न वापरल्याने कमकुवत झाले विंग्ज ऑफ विंग बर्ड्स लाईक ऑस्ट्रिक अँड आँ इमो हॅव बिकम बीक ड्यू टू नो यूज मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे काय व्हॉट आर ॲक्वायर कॅरेक्टर्स इंद्रियांचा वापर किंवा न वापर केल्यामुळे सजीवांच्या शरीररचनेत झालेले बदल पुढच्या पिढी संक्रमित होतात त्यांना मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणतात द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर टू द नेक्स्ट जनरेशन प्रश्न नव्वा खालील प्रश्नांची उत्तरे द्या आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन कार्बनी वयमापन म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते त्यामुळे एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्या कार्बन चौदाची सक्रियता तो कार्बन चौदा आणि कार्बन बाराशी गुणोत्तर काढून कालमापन करता येते याला कार्बनी वयोमापन असे म्हणतात कार्बन कन्झम्शन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ द टाईम पास इन द डेथ ऑफ अ ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ सी फोर्टीन अँड रेशो ऑफ सी फोर्टीन टू सी ट्वेल्व प्रेझेंट इन देअर बॉडी दिस इज कार्बन डेटिंग मेथड याचा उपयोग कोठे होतो वेअर इज कार्बन डेटिंग मेथड यूज कार्बनी वैमापन याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो कार्बन डेटिंग मेथड इज यूज इन पॅलेन्टॉलॉजी अँड आर्किओपॉलॉजी टू डिटरमाईन द एज ऑफ फॉसिल्स अँड एन्शियन मॅन्युस्क्रिप्ट अशा रीतीने अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणावरील ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आपण पाहिले थँक्स फॉर वॉचिंग जर हे आवडले असतील तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू वन्स अगेन